लास्ट टाइम आपण हे जे हॉटेल इथूनच मागवली होती ना रे ही भजी, तशीच चव आहे. किती कौतुक करणार आहे जान्हवी तुम्हाला. मान्य आहे मी भजी चांगली केली आहे, इतकं पण नाही की तू त्या हॉटेलच्या शेफ बरोबर माझी कंपॅरिझन करते. बट एनिवे भजी ही मीच केली आहे माझ्या हाताने. नाही आणि मी स्वतः बघितलं किचन मध्ये किती धडपड चालू होती बिचारीची. हो अप्रतिम आणि रेसिपी म्हणजे करेक्ट झालेलं आहे सगळं प्रमाण. कणिक किती वापरलेस? गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ वापरतात ना भजी करायला? माहिती मला, मी जस्ट बघत होते. अंदाजे किती किती वाट्या? लेट मी काउंट. 2, 3, 4, 5, 6, 7 10 भजींसाठी 2 ग्लास. दोन ग्लास कणिक आणि दूध घातलंस की नाही? ग्लास काय करतेस? ते गव्हाचं पीठ एकजीव व्हायला, सगळं मिश्रण ते एकजीव व्हायला ना दूध घालावं लागतं त्यात. अरे वा, आता असं म्हणू नकोस. तू ही भजी दूध न घालता केली आहेस. हो अर्थात मला माहिती आहे. आय एम जस्ट चेकिंग यू. किती घातलं? 2 कप दूध. कळलं? ही मेक आहे. मी एकच कप घालते ना दूध, म्हणून तुझी भजी अशी होत नाही. आता हे शिकून घे हिच्याकडून. हो कळलं का? अशी भजी करायची असेल तर योग्य प्रमाणात सगळं असायला हवं. 2 कप कणिक, 2 वाट्या दूध, कांदा, चवीला मीठ, थोडस तिखट, मिरची आणि कुरकुरीतपणा यावा यासाठी ऍपल किसून घालायचं. ऍपल सफरचंद. ऍपल नाही घातलं? तुम्ही खेळताय ना माझी. अरे कुरकुरीतपणासाठी ऍपल घालावं लागतं. ऍपल आणि मोहन. मोहन वापरलेस ना? मोहन कोण? गरम तेल. अच्छा, त्याला ते म्हणतात का? हो, ऍपल किसून टाकला, मोहन पण टाकला. करेक्ट. कळलं? खमंग झालेत अगदी. गोड तिखट मस्त चव झाली. आणखी नाही भाजी? काय ऍपल? हा ऍपल भाजी आहे ना. आहे. आणतेस? नवीन गाणं सोडत असेल तर मी आलो. नाही तर मी आलो ना. आहे भजी. अच्छा ऑलरेडी तयार आहे? घेऊन ये, घेऊन ये. हा